नमस्कार, मी प्रसन्न आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये जर्मन इन मराठी, अर्थात जर्मन शिकूया मराठी भाषेतून। मंडळी, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब बटन आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही। तर मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट आपण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगणार आहोत। तुम्हाला जर तुमचं जर्मन सुधारायचं असेल, तुम्हाला जर तुमचं जर्मन स्पीकिंग सुधारायचं असेल किंवा तुम्हाला जर जर्मन ग्रामर समजून घेण्यात अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। आपण जर्मन सुधारण्यासाठीचे स्पेशल कोर्सेस किंवा स्पेशल बॅचेस घेतो, त्याच्यासाठी नक्की रजिस्टर करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बिल्ड बेशरायबुंग। आपण जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील हा पुढचा व्हिडिओ आहे बिल्ड बेशरायबुंग। आज आपण एक नवीन पिक्चर डिस्क्राइब करणार आहोत, नवीन पिक्चर बद्दल वर्णन करणार आहोत। तर चला सुरू करूया। तर नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया रीड मिचलनी। एम फोरग्राउंड, एम हिंटरग्राउंड, लिंक्स, रेस्ट्स, ऑफ दिम बिल्जेश, फिलाइस्ट ईस्ट एस, एम हिंटरग्राउंड बफिंडेट सिश, ऑफ द लिंकन जाइटर गिफ्ट एस, एम फोकस दिस बिल्डस स्टेट, दिस बिल्ड इज फार्बिश श्वार्ज्वाइस, उन्टन फॉन गिफ्ट एस, हिंटन फॉन ग्रिप्ट एस। हे आहेत रेडमिटल। रेडमिटल म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात पुन्हा सांगतो। या आधीच्या व्हिडिओमध्ये, या सिरीज मधील या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, पण तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर रेडमिटल म्हणजे काय तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। कोणत्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी आपल्याला काही शब्दांची मदत लागते, त्या शब्दांना किंवा त्या वाक्यांना आपण रेडमिटल असं म्हणतो। उदाहरणार्थ पिक्चरमध्ये मध्यभागी किंवा पिक्चर मध्ये महत्वाचं काय आहे हे आपल्याला सांगण्यासाठी आपण या रेडमिटलचा वापर करतो। इन फोकस दिस बिल्डर्स स्टेट, याचा अर्थ चित्राच्या मुख्य भागात व चित्रामध्ये महत्वाचा भाग आहे हे सांगण्यासाठी आपण या रेडमिटलचा वापर करतो। तर याला म्हणतात रेडमिटल। आता आपण पाहूया चित्र। तुम्हाला या आधी सांगितल्याप्रमाणे बिल्ड बेशरायबुंग करताना, चित्र वर्णन करताना सर्वात आधी महत्वाची गोष्ट करायची आपल्याला, ती म्हणजे चित्राचं ऑब्झर्वेशन, चित्राचं निरीक्षण करायचं आहे। तुम्ही निरीक्षण करा, त्यासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये एक किंवा 2 मिनिटाचा वेळ मिळतो। तुम्हाला बिल्ड बेशरायबुंग हा भाग अत्यंत महत्वाचा, मी तुम्हाला या आधी पण सांगितले, कारण बिल्ड बेशरायबुंग हा तुम्हाला B1 आणि B2 या लेवलमध्ये परीक्षेमध्ये तिसरा म्हणजे स्पीकिंगचा तिसरा भाग आहे आणि हा 25 मार्काचा भाग आहे, त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर चांगलं बिल्ड बेशरायबुंग करता येत असेल तर तुम्हाला जर्मन बोलताना सुद्धा सोपं जातं किंवा तुम्हाला चांगलं जर्मन बोलता येतं। त्यामुळं आपण सुरुवात करणार आहोत पिक्चरचं ऑब्झर्वेशन करून। पिक्चरमध्ये काय काय दिसतंय आपल्याला ते पाहूया। या पिक्चरमध्ये आपल्याला एक जोडपं दिसतंय आणि उजव्या बाजूला इथे एक तलाव दिसतोय, मागच्या बाजूला एक झाड दिसतंय आणि हे जोडपं ज्या ठिकाणी बसलेलं आहे तिथे एक आपल्याला चटई दिसते, त्याचबरोबर एक मोबाईल दिसतोय, 2 ग्लास आपल्याला दिसतायत, त्यामध्ये कदाचित वाईन असावी, त्याचबरोबर काही खाण्याचे पदार्थ ब्रेड आपल्याला दिसतायत। उजव्या बाजूला आपल्याला एक खुर्ची दिसतीय, त्यानंतर मागच्या बाजूला इथं आपल्याला एक हॅट अर्थात टोपी दिसते। यापैकी या जोडप्यांमध्ये या स्त्रीने एक पांढरा शर्ट, जीन्स आणि सॉक्स घातलेले आहेत आणि या मनुष्याने एक शर्ट, एक स्वेटशर्ट किंवा स्वेटर घातलेला आहे आणि
जीन्स घातलेली आहे. आणि या चित्रामध्ये आपण बघू शकतो वेळ साधारण संध्याकाळची, खात्रीलायक सांगू शकत नाही पण याचा अंदाज बांधू शकतो की वेळ संध्याकाळची आहे. आणि हे जोडपं तिथं एन्जॉय करतंय किंवा रिलॅक्स होतंय असं आपण म्हणू शकतो. तर यानंतर आपण पाहणार आहोत या चित्रामध्ये आपल्याला जे काही दिसलेलं आहे त्यासाठीची वोकॅबलरी. वर्ब जेयन, आउस जेयन, स्टेयन, आउसरूफन, आउसरूवन, लीगन, थ्रागन, थ्रिंकन. त्याच्यानंतर नाउन्स दी फ्राव, द्या मान, द्या जे, दस वेटर, दी लेबेन्समिटल, दी फ्राइटसाइट, द्या टेपिश, दस फार. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही जर शब्द आठवत असतील किंवा या चित्राबद्दल तुम्हाला सुचत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये ते शब्द नक्की लिहा. यानंतर आपण पाहणार आहोत चित्रामध्ये आपल्याला काय दिसलंय हे आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करूया. ऑफ देम बिल्ड जे इश आईन फार. फार या शब्दाचा अर्थ आहे जोडप. फिलाइस्ट जिन जे फहाराटेट. जी ट्रेक्ट आयन ब्रिल und einen weißen Rock. Im Hintergrund befindet sich ein See. Das Paar ist jung. आता यानंतर आपण पूर्ण चित्राचं वर्णन करणार आहोत तर चला सुरुवात करूया. Auf dem Bild sehe ich ein Paar. Sie sind vielleicht verheiratet. Das ist Ehefrau und das ist Ehemann. Die Frau hat schwarze und lange Haare. Die Frau trägt eine Brille. Die Frau trägt einen Rock und einen Jeans und die Socken. Hinter der Frau steht ein Hut. Der Mann trägt ein Hemd und Jeans. Er trägt vielleicht auch ein Sweatshirt. Neben dem Mann steht ein Stuhl. Rechts sehen wir einen See. Im Hintergrund sehen wir einen Baum. Sie sitzen auf dem Teppich. Auf dem Teppich steht ein Handy. Neben dem Handy stehen zwei Gläser. Das Paar trinkt vielleicht Wein. Es gibt auch ein Brot. Ich glaube, Sie wollen Brot oder Sandwich essen. Die beiden sehen den See. Es ist vielleicht Abend. Das Wetter ist ganz schön. Es ist kalt und das Paar will einfach ausruhen. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला
कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. शिकत रहा जर्मन आपल्या भाषेतून, मराठी भाषेतून. तुम्हाला जर जर्मन बोलण्यात अडचण येत असेल, तुम्हाला जर जर्मन स्पीकिंग सुधारायचं असेल, तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. पाहत रहा जर्मन इन मराठी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डँक, धन्यवाद. च्यूस. बाय बाय.